आपले पुढचे पुरस्कार विजेते आहेत हिंदुस्तान पोस्ट। जसं आपण मगासून बघतो की वेगवेगळे डिजिटल पेपर डिजिटल चॅनल आहेत, तर हिंदुस्तान पोस्ट सुद्धा गेल्या वर्षभर हे काम करत आहे खूप चांगल्या प्रकारे। स्वप्नील सावरकर जे आहेत त्यांच्याशी माझी खूप जुनी ओळख आहे, तर ते आधी वेगळ्या चॅनलवर काम करायचे। त्यावेळेला ते आमच्या कार्यक्रमांना लाईव्ह सुद्धा केलं, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज कार्यक्रमांना लाईव्ह करायचे। प्रमोद गणेश सर सुद्धा आहेत। तर नंतर काही वर्षांनी आम्हाला कळले की ते सावरकर स्मारकाशी जोडले गेले आणि सावरकर स्मारकामधूनच हिंदुस्तान पोस्टचं काम सुद्धा झालेलं आहे। तर त्यावेळेला तर आमचा विषय झाला होता 5 वर्षापूर्वी सावरकरांबरोबर की ऑनलाईन मीडियाला काहीच ॲग्रिडिएशन नाही आहे। आता तुम्ही तो विषय काढला, म्हणून पुन्हा एकदा तो आपण नक्कीच लावून धरू। तर त्या दृष्टीने आमचं उद्देश होतं की अशा प्रकारे सगळे लोक डिजिटली काम करत आहेत, डिजिटल न्यूजपेपर आहे, डिजिटल चॅनल्स आहेत, पण कुठेतरी त्यांना एक पाठिंबा असावा किंवा त्यांनी सगळ्यांनी एकत्र कुठेतरी एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू होता। तर आज हिंदुस्तान पोस्टचा आपण इथे सत्कार करतो आणि हिंदुस्तान पोस्टचे खूप जास्त लोक खूप जास्त काय वाजवणार आहेत ते जोरदार वाजवा। नमस्कार। आज उद्योग जगताशी सगळं त्याबद्दलची सगळी चर्चा चालू आहे। माझं आडनाव मराठी। तर सर्वप्रथम आमच्या घरातल्यांना प्रश्न विचारला जायचा की मराठी उद्योगवाले तुमचे कोण? तर आमच्या घरचे सांगायचे की नाही आम्ही निरुद्योगी, पण मी पण एक छोटासा व्यवसाय केला। आज हिंदुस्तान पोस्टच्या निमित्ताने मी इथे आहे, सल्लागार संपादक म्हणून काम करते। सल्ला देणं किंवा सूचना देणं हे खूप सोपं असतं, पण त्यानुसार काम करणं हे खूप कठीण असतं। आणि हिंदुस्तान पोस्टची सगळी टीम हे काम खूप छान पद्धतीने करते आणि त्याची पावती या पुरस्काराच्या निमित्ताने आम्हाला मिळालेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार हे सावरकर स्मारकाचं प्रमुख काम आहे। आणि सावरकरांनी नेहमीच आधुनिकीकरणाचा औद्योगिकीकरणाचा पुरस्कार केला। आणि आजच्या मीडियाबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, पण अशी आवश्यकता नक्कीच निर्माण झाली की निष्पक्ष पत्रकारिता केली जावी। आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आम्ही हिंदुस्तानचे आहोत आणि म्हणून हिंदुस्तान पोस्ट। सावरकरांनी नेहमीच राष्ट्र प्रथम मानलं, राष्ट्रहित महत्त्वाचं मानलं आणि हिंदुस्तान पोस्टचं सुद्धा तेच उद्दिष्ट आहे। आम्ही फक्त राष्ट्रहितासाठी जे आवश्यक आहे, ज्या बातम्या आहेत त्याच देतो। आम्ही कुठल्याही बाजूचे नाही, फक्त हिंदुस्तानच्या बाजूचे आहोत, फक्त राष्ट्रहितासाठी काम करतो आहोत। आता हा मीडिया डिजिटल मीडियामध्ये ती आवश्यकताच आहे आजच्या घडीची। आणि अशा अनेक बातम्या, एक दबाव असतो या बातम्यांचा, त्याचा अनुभव आम्ही घेतला। खरं तर कोरोनाच्या काळामध्येच आमची सुरुवात झाली, म्हणजे सगळं जग जेव्हा थांबलेलं होतं तेव्हा स्वप्नील सावरकर, प्रमोद गणेश, आमचा व्हिडिओ एडिटर दिनेश म्हात्रे आणि सतीश कॅमेरामन, हे सगळे स्मारकामध्ये मुक्कामाला होते, कारण तेव्हा दळणवळण उपलब्ध नव्हतं। त्यामुळे हे त्यावेळेला सगळे इथे राहिले जूनपासून आणि ऑक्टोबरमध्ये हिंदुस्तान पोस्टला सुरुवात झाली। आणि ह्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्येच हा पुरस्कार मिळणं हे आमच्या सगळ्यांचं खूप मोठं भाग्य आहे। आणि याचं श्रेय स्वप्नील सावरकरांना जातं, कारण त्यांचा मीडियामधला प्रदीर्घ अनुभव आहे। आणि त्याचमुळे बातम्या कशा असाव्यात, कुठली बातमी वाचली जाते, या सगळ्याचं मार्गदर्शन ते करत असतात। मी 30 वर्ष माध्यमांमध्ये आहे, मी 30 वर्ष बातम्या वाचल्या, पण आज हिंदुस्तान पोस्टच्या निमित्ताने मला या नवीन मीडियाची नवी ओळख होते आहे। अनेक गोष्टी या निमित्ताने शिकता येत आहेत। आमची टीम खरं तर जसं कोरोनाने सगळं जगच थांबलं होतं, आर्थिक गणित तर सगळ्यांचीच बिघडली होती, तसं स्मारकाचं आर्थिक गणितसुद्धा खूप बिघडलं। त्यामुळे अतिशय छोट्या टीममध्ये आम्हाला काम करावं लागलं, पण आमच्या या टीमनी ते सगळं आर्थिक गणित जे बिघडलेलं आहे त्या सगळी बाजू समजून घेऊन त्या छोट्या टीमनेसुद्धा खूप मोठं काम केलं। त्यामुळे हे सगळं जे श्रेय आहे याच्या पुरस्काराचं ते या संपूर्ण टीमचं आहे। सर आणि मिसेस बागवे यांना मनपूर्वक धन्यवाद देते, कारण कुठेतरी आपण जे काम करतोय ते कुठेतरी पोचतंय याची ही एक पावती असते। अर्थात ही आमची सुरुवात आहे, खूप मोठा पल्ला अजून गाठायचा आहे. आणि कुठेतरी आज जशा आमच्या काही बातम्या आहेत की रस्त्यावरती फुटपाथवरचे खड्डे याविषयीची आम्ही एक मालिका केली आणि त्याच्यामध्ये आम्ही अनेकांना फोटो मागितले होते की तुमच्या भागातले फोटो आम्हाला पाठवा. अनेकांनी ते फोटो पाठवले आणि मग त्या नगरसेवकाचं नाव देऊन त्या बातम्या दिल्या गेल्याने त्याच्यावरती त्यांनी त्वरित काम केलं. पण बरेच ठिकाणी असं घडलं की रस्ते त्यांनी लगेच बनवले पण ते निकृष्ट दर्जाचे होते. त्याच्यावरती पुन्हा बातम्या केल्यानंतर ते पुन्हा त्यांना दुरुस्त करायला लागले. तर हा मीडियाचा दबाव असतो पण तो योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. तेच आमचं काम आहे, तेच आमचं उद्दिष्ट आहे की या राष्ट्राच्या हितासाठी हिंदुस्तान पोस्ट सदैव कार्यरत राहील.